मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील उपयुक्त पाणी साठा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्या अखेर 85% आला आहे. मोठ्या प्रकल्पात 90%, मध्यम प्रकल्पात 89%, लघु प्रकल्पात 70%, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यात 78%, तेरणा मांजरा तेरणा नदीवरील बंधाऱ्यात 89% उपयुक्त पाणी साठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. गत पावसाळ्यात जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील मोठी मध्यम व लघु प्रकल्प अपवाद वगळता तुडुंब झाली होती. जलसंपदा विभागाच्या 14 जानेवारी पर्यंतच्या अहवालानुसार सर्व मिळून 875 प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठा 85% आला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ सिना कोळेगाव व निम्न तेरणा हे दोन प्रकल्प तुडुंब होते. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पात सर्वात कमी 58% उपयुक्त पाणी साठा होता, तर मोठ्या प्रकल्पात 89 ते 98% दरम्यान उपयुक्त पाणी साठा होता. 75 मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील 16 प्रकल्पात 93%, जालना जिल्ह्यातील 7 प्रकल्पात 86%, बीड जिल्ह्यातील 16 प्रकल्पात 91%, लातूर जिल्ह्यातील 8 प्रकल्पात 85%, उस्मानाबाद मधील 17 प्रकल्पात 93%, नांदेडमधील 9 प्रकल्पात 82%, तर परभणी जिल्ह्यातील 2 मध्यम प्रकल्पात 85% उपयुक्त पाणी साठा शिल्लक होता. 749 लघु प्रकल्पांपैकी औरंगाबाद मधील 96 प्रकल्पात 71%, जालन्यातील 57, बीड मधील 126 व लातूर मधील 132 प्रकल्पात 78%, उस्मानाबाद मधील 206 प्रकल्पात सर्वात कमी 59%, नांदेड मधील 84 प्रकल्पात 75%, परभणीतील 22 प्रकल्पात 77%, तर हिंगोलीतील 64 लघु प्रकल्पात 64% उपयुक्त पाणी साठा होता. मोठ्या प्रकल्पांपैकी 10 प्रकल्पात 75% जास्त, तर 1 प्रकल्पात 50 ते 75% दरम्यान उपयुक्त पाणी साठा शिल्लक होता. मध्यम प्रकल्पांपैकी 72 प्रकल्पात 75% जास्त, 2 प्रकल्पात 50 ते 75% दरम्यान, तर 1 प्रकल्पात 25 ते 50% उपयुक्त पाणी साठा शिल्लक होता. 749 लघु प्रकल्पांपैकी औरंगाबाद व बीड मधील प्रत्येकी 1 व उस्मानाबाद मधील 2 लघु प्रकल्पांमधील पाणी साठा जोत्याखाली आला आहे. 22 लघु प्रकल्पातील पाणी साठा 25% कमी, 49 प्रकल्पात 25 ते 50% दरम्यान, 275 प्रकल्पात 50 ते 75% दरम्यान, तर 399 लघु प्रकल्पात 75% जास्त पाणी साठा उपलब्ध होता, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.